चैत्र पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रासह देशभरात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह। हनुमानाच्या मंदिरात पूजा अर्चनेसह हनुमान चालीसा पठणाचंही आयोजन। दिल्लीतल्या जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त विश्व हिंदू परिषदेनं काढली शोभायात्रा। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातच्या सारंगपूर मंदिरात हनुमानाच्या 54 फूट उंच मूर्तीचं अनावरण। खासदार नवनीत राणांकडनं हनुमान जन्मोत्सवानिमित्त सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचं आयोजन। नाशिकमधील अंजनेरी गडाच्या पायथ्याशी हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह। मुस्लिम बांधवांच्या वतीनं हनुमान जन्मोत्सव साजरा। बारामतीच्या कन्हेरी इथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा। हनुमानाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी। पुण्यामधल्या नवग्रह मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह। भाविकांची सकाळपासून हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी। अकोल्यातील तपे हनुमान मंदिरात पहाटेपासून भक्तांची गर्दी। भक्तांसाठी 501 किलो सुका मेव्याच्या लाडूचा प्रसाद। सांगलीजवळील तुंगमध्ये मारुती मंदिरात हनुमान मंदिरात जन्मोत्सवाचा उत्साह। पहाटेपासून दर्शनासाठी भक्तांची गर्दी। नाशिकच्या मल्हारवाडी येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह। हनुमान मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। संगमनेर शहरात महिला ओढतात हनुमानाचा रथ। ब्रिटिशांच्या काळापासून परंपरा सुरू। बुलढाण्यामधील नांदुऱ्यामध्ये जगातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती। हनुमंताच्या भव्य मूर्तीला जलाभिषेक। आरोग्य शिबिराचंही आयोजन। दरवर्षी उंची वाढणाऱ्या भंडाऱ्यातील अड्याळच्या हनुमान दर्शनासाठी भक्तांची रीत। जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। सांगलीमधल्या श्री रामलिंग बेटावर हनुमान जन्मोत्सव। समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या हनुमान मंदिरात भक्तांची गर्दी। जळगावच्या जामनेर तालुक्यातील रोटवड गावात हनुमान जन्मोत्सव। मध्यरात्री हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लेपन। रत्नागिरीच्या मारुती अडेतील हनुमान मंदिराला फळांची सजावट। 700 किलो फळांचा वापर करून सजवला गाभारा। नागपूरच्या खडगाव इथे हनुमान जन्मोत्सव साजरा। हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन। हनुमान जन्मोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरतीर्थ समुद्र किनारी हनुमानाचं वाळू शिल्प। शिल्पकार रविराज चिपकर यांची कलाकृती। हनुमान जन्मोत्सवानिमित्त वसईतल्या शाळकरी विद्यार्थ्यांची अनोखी कलाकृती। रुईच्या 11 पानांवरती साकारला हनुमान। गोंदिया शहराचं ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजन। 27,000 भाविकांकडनं हनुमान चालीसाचं पठण। गोंदियाच्या गौतम नगर परिसरात निद्रिस्त हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। हनुमान जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल। नांदेड शहरातील जागृत देवस्थान पंचवटी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा। गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार महाप्रसादाचंही आयोजन। हनुमान जन्मोत्सवानिमित्त भिवंडी शहरात पोलिसांचं पथसंचलन। शहरामध्ये शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस सज्ज। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे दिल्या हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा। धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह। जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।